राम राम मंडळी. तर वेलकम टू आवर चॅनल आणि वेलकम तुमचा आमच्या व्हिडिओमध्ये. तर आज घेऊन आलो आहे मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जर्मनीमधले बस स्टॉप्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे बस स्टॉप्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे इथे बसेस असतात. नॉर्मली सगळे मला बोलले की बस स्टॉप आम्हाला बघायचे किंवा ट्रेन स्टेशन इथं बघायचं, ट्रान्सपोर्टेशन कसं आहे. म्हणून मग म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनवूया. सो आम्ही आलो आहे घराजवळच आमच्या, आणि आमच्या घराजवळ जो आहे एक बस स्टॉप. तर तो बस स्टॉप जो आहे, एक तर आहे आमच्याकडे मॅन्युअल बस स्टॉप, दॅट मीन्स की तिथे डिस्प्ले बोर्ड वगैरे नाही आहे. आणि दुसरे आहे डिजिटल बस स्टॉप, जिथे डिजिटल डिस्प्ले असतो किती वाजता काय वगैरे सगळं. तर थांबा, हा व्हिडिओ बसेससाठी नाही आहे. म्हणजे बसेस कशा असतात जर्मनीच्या ते नाही आहे, बस स्टॉप्स कसे असतात ते आहे. आणि मी पुढे जाऊन नक्की बसेस पण कवर करेल, किंवा ट्रान्सपोर्टेशन जसं ट्रेन बसेस फ्लाईटचं तर मी पुढे जाऊन करेलच. तर चला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आणि पडद्यामागे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे माझी बायको पण आहे. तर बायको वेलकम आणि थँक्यू व्हिडिओ शूट केल्याबद्दल. तर राम राम मंडळी. राम राम. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. हां, करून घे करून घे, छान दिसते, टेन्शन नको घे. तर मंडळी कसं आहे की आम्ही ठरवलं आहे व्हिडिओमध्ये बायकोला पण इंटरेस्ट आहे आमच्या. तर बायको मला मी म्हटलं की तू एक काम कर, दोन डिस्प्ले जे म्हणजे दोन बस स्टॉप्स जे आहेत, तर त्यातला जो पहिला बस स्टॉप जो आहे तो माझी बायको तुम्हाला दाखवेल, एक्सप्लेन करेल, सगळं सांगेल, बघूया. आणि दुसरा जो बस स्टॉप आहे चालेल, ठीक आहे, चल तू डिजिटलवाला सांग. बायको तू म्हणशील तसं तू सांग, टेन्शन नको घेऊ, फक्त सगळी डिटेल्स दे. म्हणजे जे बघताय त्यांना पण आवडलं पाहिजे, सगळी इन्फॉर्मेशन त्यांना चांगली पोहोचली पाहिजे, ठीक आहे. तर आता आम्ही वॉक करत करत चाललोय सगळ्यात पहिले जो बस स्टॉप आहे तो म्हणजे मॅन्युअल बस स्टॉप. मॅन्युअल म्हणजे जिथे डिस्प्ले बोर्ड नसतात. तर चला तुम्हाला मी तोपर्यंत सिटी दाखवतो आमची थोडीशी. काय म्हणते, काय नाव आहे, कशासारखी, नाशिक सारखी, यो नाशिककर. चल पटापटा काय गं, आपण चेक करूया बसेस, खरंच एकदम पंचल आहेत त्या जर्मनच्या, बघूया. तर आम्ही आता ज्या बस स्टॉप वरती चाललोय त्या बस स्टॉपची टायमिंग म्हणजे जो पुढची बस आहे, नेक्स्ट बस किती वाजता आहे, आता वाजले 8:30 आणि 8:49 ला नेक्स्ट बस आहे. तर हे बघा, मी तुम्हाला टाइम पण दाखवतो. 8:30 आपण चेक करूया की 8:49 ला बस येते की नाही नेक्स्ट बस स्टॉपला. तर चला आम प्लॅन. हा हे बस स्टॉप, इथे बस स्टॉपचा सिम्बॉल आहे हा. ओके, तर आता पहिला बस स्टॉप जसं आपलं ठरलंय की मी एक्सप्लेन करणार, दुसरा बस स्टॉप तू एक्सप्लेन करणार. तर चला स्टार्ट करूया. आधी तुम्हाला मी दाखवतो बस स्टॉपची जागा. बायको तू इथे उभी राहा, आम्हाला दाखव बस स्टॉपची जागा. थांबा थांबा, ठरल्याप्रमाणे हा वाला बस स्टॉप नवरा दाखवणार आहे, तर चला बघूया. चल, तर मी आलोय आमच्या घराजवळच्या बस स्टॉप वरती. तर बस स्टॉपचं नाव आहे आम प्लॅन. बस स्टॉपचा जी जागा आहे ती इथे डिस्प्ले बोर्ड नाही आहे, जसं तुम्ही बघू शकता इथे काही डिस्प्ले वगैरे नाही. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आता बस कधी येईल काय येईल आपल्याला कसं कळणार. तर आपण चेक करूया टायमिंग आणि ही जागा जी आहे त्या बस स्टॉपचं नाव. तर बस स्टॉपचं नाव मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. जो आमप्लॅनचा जो बस स्टॉप मी जसं तुम्हाला सांगितलं, तर ह्या आमप्लॅनच्या बस स्टॉपवरती कुठल्या कुठल्या बसेस येतील, कुठल्या कुठल्या नंबरच्या बसेस येतील हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे ऑलरेडी जसं मी तुम्हाला बोललो की हा मॅन्युअल बस स्टॉप आहे, तर ऑलरेडी तिथे डिस्प्ले केलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 16 नंबर आणि 17 नंबर रुडॉल्फ प्लॅट्स लानथॉर. सो रुडॉल्फ प्लॅट 16 याचा अर्थ काय की 16 नंबर आणि 17 नंबरची गाडी इथे थांबणार, बाकी ज्या ज्या गाड्या आहेत त्या इथे थांबत नाही. सो तुम्ही जेव्हा डिस्प्ले चेक करता किंवा तुम्ही चेक करता इथे खालचा जो काही आपला
प्लॅन आहे तो मी तुम्हाला दाखवतो. तर त्या प्लॅनमध्ये 16 आणि 17 नंबरच फक्त चेक करायचा. तर चला आता तो आपण प्लॅन बघू. आणि दुसरी गोष्ट अशी की जो तुमचा जो बस स्टॉपचा जो सिम्बॉल आहे किंवा बसेसचा जो सिम्बॉल आहे जर्मनीमध्ये एच जो सिम्बॉल आहे तो बसेसचा सिम्बॉल असतो. आणि तुम्ही जेव्हा पण कुठे पण उभे राहिले इथे कुठे पण तुम्ही उभे आहे तर तुम्हाला कोणाला ओळखायचं असेल की बस स्टॉप कसा ओळखायचा तर तो सिम्बॉल आहे. परत एकदा नीट दाखवा मॅडम. येस. आणि बस फक्त इथेच थांबते असं 100 मीटर 200 मीटर इकडे तिकडे उभं इकडे उभं राहून बसेस थांबत नाही. तर फक्त जिथे सिम्बॉल आहे तिथेच जिथे थांबलोय. तर मला जर बस स्टॉप हा अम्प्लॅनचा बस स्टॉप म्हटलं तर मी इथेच थांबणार. तिकडे थांबणार नाही किंवा तिकडे थांबणार नाही आणि ड्रायव्हर तर बिलकुल थांबणार नाही. तर चला आता मी तुम्हाला प्लॅन दाखवतो. बघितलं आता आपण जिथे उभे आहे आम प्लॅनला तर इथे तुम्ही बघाल तर ही डायरेक्शन आहे बसचं. बस राईट टू म्हणजे लेफ्ट टू राईट जाते. आणि आता आपण जो बस स्टॉप आहे तो प्लेचा सिम्बॉल आहे. तर आम प्लॅन आपला बस स्टॉप आहे. आणि हे मोनटाक बेस फ्रायटाक म्हणजे मंडे टू फ्रायडे सॅटरडे संडे अँड फ्रायडे फायरटाक. फायरटाक म्हणजे सुट्टीचा दिवस. तर तुम्ही इथे बघा म्हणजे सुट्टीच्या दिवशी पण टायमिंग वेगळे असतात बसचे. सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी वेगळे टायमिंग याच्यामुळे असतं कारण की नॉर्मल डेज मध्ये वेगळे बसेस ट्रॅव्हल करतात आणि सुट्टीच्या दिवशी स्पेशल बसेस याच्यासाठी राहतात. म्हणजे सुट्टीच्या दिवशी कमी लोक ट्रॅव्हल करतात नॉर्मली इथे. सो इथे तुम्ही बघत असाल आता आपल्याला जसं मी तुम्हाला बोललो आता वाजले जवळपास 9:30 9:30 म्हणजे आता येणार बस 20:50. तर आपण हे चेक करायचं आहे आज. इथे मी तुम्हाला हे चेक करवणार की खरंच इथे बस टायमावरती येतात का नाही जिथे मॅन्युअल डिस्प्ले. आणि अजून तुम्हाला मी थोडीशी माहिती याची देतो की ही जे बस स्टॉप आहे इथे साईडला तुम्ही कुठल्याही बस स्टॉपवरती गेले तर मोस्टली म्हणजे मॅक्सिमम बस स्टॉपवरती तुम्हाला कचऱ्यासाठी डब्बा भेटणार. म्हणजे तुम्ही जर काही डस्टबिन म्हणताय म्हणजे जसं तुम्ही जेवण केलं किंवा काही खाल्लं तर तुम्ही तिथे इकडे तिकडे न टाकता याच्यामध्ये टाकून देणे तुमच्या डस्टबिनमध्ये तुमच्या म्हणजे बस स्टॉपच्या डस्टबिनमध्ये. तर कचरा अवॉइड करायला म्हणजे असं नाही की तुम्ही इथे उभे आणि मग तुम्ही टाइमपास केला खाल्लं आणि तसं फेकून दिलं. इथे प्रॉपर तुमच्यासाठी सोय केलेली आहे तुम्ही इथेच टाकायची. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं विसरलो की तुम्हाला कुठल्या बस स्टॉपवरती उभं राहायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं बट तुम्हाला जायचं कुठे आणि डायरेक्शन कसं आहे म्हणजे जर तुमचं डायरेक्शन लेफ्ट टू राईट आहे की राईट टू लेफ्ट आहे तर ते इथे दिलेलं असतं. हे अम्प्लॅन जो बस स्टॉप आहे आपला त्याच्यानंतर हानो द्रेशलर प्राट्स आणि आल्टे युनिव्हर्सिटी ह्या दोनच याचे बस स्टॉप याच्या पुढचे स्टॉप आहे. आणि जर तुम्ही बस इथून पकडली तर तुम्ही एंड तुमची इथे होणार. सो तुम्ही ज्या बस स्टॉपवरनं बसताय त्याचं डायरेक्शन तुम्हाला चेक करावं लागेल लेफ्ट साईड की राईट साईड. असं नको व्हायला की तुम्ही इकडे जायचं आणि तुम्ही इकडच्या बस स्टॉपला बसले कारण की समोरच दुसरा बस स्टॉप तो दाखवत येते अपोजिट डिरेक्शन. अपोजिट डायरेक्शनला म्हणजे टुवर्ड्स हे जे तुम्ही बस हे जे तुम्ही स्टॉप्स बघितले तर आम प्लॅनवरनं इकडे जाणारी गाडी तिकडच्या बस स्टॉपला भेटेल तुम्हाला आणि आम प्लॅनवरनं इकडे जाणारी गाडी ह्या बस स्टॉपला म्हणजे ह्या बस स्टॉपला त्या एरोनी तुम्हाला जज करायचंय. आणि जो नंबर मी तुम्हाला सांगितला होता 16 आणि 17 तर हा 16 नंबरचा जो बस आहे आणि 17 नंबरचा बस आहे याचे टायमिंग्स वेगवेगळे असतात. म्हणजे असं नको व्हायला तुम्ही 16 नंबरची बस बघायला आले पण तुम्ही 17 नंबरचा टाइम टेबल चेक केला तर हे लक्षात राहू द्या गडबड नको व्हायला. आणि प्राइजेस आणि महत्वाचं प्राइजेस म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे प्राइजेस जे असतात जर्मनीमध्ये बसेसचे ते तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता आणि काही लोक इथे मंथली पास पण काढतात आणि काही लोक डिरेक्टली तुम्ही बसमध्ये जेव्हा जातात तेव्हा ड्रायव्हरला पैसे देऊन पण तुम्ही काढू शकता. इथे कंडक्टर वगैरे काही नसतो आपला तर कंडक्टर दादा आपल्याला तिथे असतात जे ड्राईव्ह एक्झन करतो म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर दादा असतात ते कंडक्टर दादाकडनं तुम्ही तिकीट घेता पण इथे तसं काही सिस्टम नाही आहे. इथे ड्रायव्हरच तुमचं तिकीट डायरेक्ट काढतो आणि ते तुम्हाला पैसे देतो. त्यांच्याच तिथे बाजूला मशीन राहतं ड्रायव्हरच्या बाजूला. येस ड्रायव्हरच्या बाजूला मशीन असतं तो तिथून पिन पंच करतो तुमचे पैसे घेतो सुट्टी तुम्हाला रिटर्न देतो किंवा व्हॉट एव्हर. आणि कार्ड चालत नाही बसमध्ये. कॅरी कॅश ओनली. कॅरी कॅश ओनली. नवीन लोकांनी ही काळजी घ्या. आता वाजले आहे 8:42 आणि आपली बस आहे 8:50. तर आता आपण 5-1 मिनिट वेट करू बस. 8 मिनिटं वेट करायचं आहे आपल्याला आणि आज चेक करूया. मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये की खरंच बसेस टायमावर येतात का नाही. 8 म्हणजे
आता वाजले जवळपास 43 झाले, 8:43 8:50 बस आहे. चला चेक करूया. आणि समोरच बस स्टॉप आहे, मी तुम्हाला दाखवतो. समोरच बसलोय. येस, आता आपण बस स्टॉप कडे जाऊया. 8:48 झालेले आहे, 2 मिनिट राहिले, तर जाऊन बघूया बस येते का. चलो बस आली. आली 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 बस आली बस आली. ते बघा 16 नंबरची बस मी तुम्हाला जसं बोललो 8:50. हे बघा टाइम झालाय 8:50. आता ती इथे 8:50 पर्यंत थांबेल. येस, ती अर्धा मिनिट लवकर. त्यांना असं वाटेल की आपल्याला चढायचंय. नाही नाही, त्यांना माहिती आहे. सो ही बस स्टॉपचा तुम्ही नंबर चेक करू शकता. बसचा नंबर आहे 16 आल्टा युनिव्हर्सिटेट. हे स्टॉप आहे आल्टा युनिव्हर्सिटेट, इथं तुम्ही बघू शकता. आपण जिथं जसं मी तुम्हाला सांगितलं एंड डेस्टिनेशन टुवर्ड्स टुवर्ड्स म्हणजे ह्या डेस्टिनेशनचं जे ज्या ठिकाणी चालली त्या बसचं नाव आणि सॉरी म्हणजे ज्या डेस्टिनेशन एंड डेस्टिनेशनचं नाव डिस्प्ले करते आणि नंबर 16 नंबरची बस. टाइम दाखव किती वाजले. तर हे बघा 49 इथे बस आली आणि 50 इथून बस जाणार. आता इथे कोणी नाही आहे त्याच्यामुळे ते पण ती त्यांच्या रूलनुसार थांबेलच. हा त्यांचा रूल आहे तो थांबायचा तर थांबणार. अँड तुम्ही इथे जरी असं समजत असाल की इथून पळत येऊन आपण ती बस पकडू तो 50 बरोबर निघाला. बघा 50 झाले तो निघाला, त्याचा टाइम झाला तो निघाला एक्झॅक्ट 50. हे बघा प्रूफ. तर असा आहे इथे सिस्टम. आणि हे झालं मॅन्युअल बस स्टॉपचं. आता आपण जाऊया डिजिटल बस स्टॉपला जिथे डिस्प्ले बोर्ड वगैरे आहे. तर स्टे ट्यून. चलो बायको, माझा पार्ट संपला, आता तुझ्या पार्टवरती जाऊ आपण. चलो चलो चलो, आता तुझा पार्ट करायला तू रेडी आहे. बर मी काय म्हणतो, एका बस स्टॉप वरून दुसऱ्या बस स्टॉप पर्यंत जाण्याचा डिस्टन्स किती ते तर सांगितलंच नाही तू आम्हाला. मिनिमम 500 मीटर असेल. 500? हा. सो जवळपास असं फिक्स नाहीये बट असं पकडून चालू शकतो की 500 मीटर्स ला एक बस स्टॉप आहे. एव्हरी 500 मीटर्स ला बोल. आज जर्मनी स्पेन ची मॅच त्याच्यामुळे नुसता कल्ला आहे सगळीकडे. नॉर्मली इथे तुम्हाला हॉर्नचा आवाज ऐकू येणार नाही पण आज जर्मनी स्पेन ची मॅच आहे आणि आय थिंक जर्मनी ने आताच गोल केलाय त्याच्यामुळे आता सगळं हॉर्न वगैरे इथे चालू आहे. तर चला आलोय आपण आता बस स्टॉपला. मी हे एक बस स्टॉप आहे डिजिटल डिस्प्ले वाला आणि हे एक बस स्टॉप आहे. आपण कुठल्या बस स्टॉपवर जाणार मॅम, कुठे? ओके, हे सोपं आहे म्हणून का क्रॉस कोण करत बसे. चालतंय चला. बूम बूम बूम. सो बायको, आता बायको आपल्याला एक्सप्लेन करेल बस स्टॉप. चला, तर जसं की तुम्ही बघताय आता हा डिजिटल बोर्ड आहे. तर सगळ्यात टॉपला बोल्ड मध्ये जे लिहिलेलं आहे ते आहे तुमचं बस स्टॉपचं नाव. ओके, फिलिप हाऊस. त्याच्या खाली आहे लाईन नंबरला जे आहे ते तुमचे बस नंबर आहे आणि झील म्हणजे तुमचं डेस्टिनेशन. तर तुमचं काय डेस्टिनेशनची ती बस आहे ती आणि आहे तुमचं म्हणजे किती वेळात आहे. म्हणजे आता पहिली 16 नंबरची बस तुमची 3 मिनिटात येणार आहे, 4 नंबरची बस तुमची 8 मिनिटात येणार आहे ते. आणि राईट टॉपला जो टाइम दिला आहे तो करंट टाइम आहे, जसं की आता 8:57 झाले म्हणून तो टाइम दिलेला आहे. ओके, डिटेल इन्फॉर्मेशन डिजिटल इथे असते तर खूप इझी आहे, रिडेबल आहे, काहीच कॉम्प्लिकेशन्स नाही. तुम्ही डायरेक्ट बघू शकता बस नंबर टुवर्ड्स काय डेस्टिनेशन आणि किती मिनिटात आहे. ओके, तर स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल आहे. आणि जिथे जिथे डिजिटल इन्फॉर्मेशन आहे तिथे मॅन्युअल खाली बोर्ड पण आहे तिकडे. तर असं नाही की फक्त डिजिटल तर डिजिटल आहे. तर इकडे हे फिलिप्स हाऊस हे पण दिलेले असतात. इथे सगळे मॅन्युअल इन्फॉर्मेशन आहेत आणि बोर्ड पण आहेत की ह्या बस स्टॉपला. आणि इथे बोर्ड पण दिलेला आहे की ह्या बस स्टॉपला कोणत्या कोणत्या बसेस येतात. तर जसं की आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक्स वाय ठिकाणी जायचंय, तुम्ही गुगल मॅप ओपन कराल आणि तुमचं डेस्टिनेशन टाकाल तर तुम्हाला ते स्टार्ट एंड डेस्टिनेशन आणि टुवर्ड्स दाखवतील. जे टुवर्ड्स आहे ते इथे बघायचं आणि बस नंबर बघायचा. मग तुम्ही ह्या बस स्टॉपला याल नाही तर मग तुम्ही अपोजिट साईडला जाल त्या साईडला. हा एक्झॅक्टली. ओके,
जे मोठे मोठे बस स्टॉप्स आहेत तर तिथे बसायला सुद्धा जागा असते. तुम्ही बघू शकता शेल्टर आहे कवर करायला पाऊस वगैरे आला तर, स्नो वगैरे असेल तर. आणि खाली सिटिंग अरेंजमेंट पण आहे, म्हणजे हे सिटिंगला दोन दिले, बाकी ते स्ट्रॉलर घेऊन जेव्हा लोक लहान बाळांना येतात तेव्हा त्यांना उभं राहायला पण खूप मोकळी जागा दिलेली आहे. आणि हे दोन जे बसायला जागा आहे तिथे नॉर्मली कोण बसतात? ओल्ड एज लोक, प्रेग्नेंट वुमेन, हँडिकॅप असतील तर त्यांना प्रायोरिटी द्यायची बसायला. कधी पण असा रूल नाही आहे, रूल नाही आहे, बट अनसेड तुम्ही थोडं ह्युमॅनिटी ग्राउंड वर करू शकता. आणि जसं की तुम्ही बघू शकता इथे सुद्धा डस्टबिन आहे, तर एव्हरी बस स्टॉपला एखादा डस्टबिन दिलेलाच असतो, कारण ट्रॅव्हल करताना लोक कुठे खाता मग कुठे टाकायचं म्हणून मग लगेच जवळच दिलेला असतो. तर जसं आता तू आम्हाला सांगितलं, तर मला एक गोष्ट सांग, ब्लाइंड लोक जे असतात त्यांना कसं कळेल हा टाइम की कुठली बस किती वाजता आहे आणि काय? ओके, गुड क्वेश्चन. तर इकडे इतके युजर फ्रेंडली आहेत हे बस स्टॉप्स की त्या लोकांचा विचार घेत बनलेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला एक मशीन दिलेलं आहे इन्फॉर्मेशन म्हणून, आणि खाली बिटर ड्रुकन म्हणजे हे प्रेस करा हे चार. मग हे त्यांनी जर हे प्रेस केलं ही सगळी इन्फॉर्मेशन इथून त्यांना ऐकायला येते, त्याच्यावरून त्यांना कळते की बस आलेली आहे असं. हे मला वाटतं की हे खूप युजफुल आहे आणि हे सगळीकडे अडॅप्ट केली पाहिजे, म्हणजे त्या लोकांना पण कसं युजर फ्रेंडली राहील आणि ते लेफ्ट आउट फील नाही होणार आणि त्यांना कंटिन्युअस कोणाची असिस्टन्सची गरज नाही लागणार. आता मला एक सांग, जसं हे ब्लाइंड लोकांचं तू आम्हाला सांगितलं, बट बसमध्ये जे डायरेक्शन किंवा बसमध्ये चढण्याचा जो हे असतो, आता गर्दी असेल किंवा काय असेल, तर बसमध्ये जे हँडिकॅप लोक असतात आणि ब्लाइंड लोक असतात तर त्यांना ते कसे बसमध्ये चढतात? तर अगेन व्हेरी गुड क्वेश्चन. तर ह्याच्यासाठी जेव्हा पण बस इथे येऊन थांबते तर ड्रायव्हरला दिसतं की कोणी हँडिकॅप या कोणी ब्लाइंड आहे. ब्लाइंड त्याच्या स्टिकनी वगैरेवरून कळते आणि हँडिकॅप त्याचं काही मशीन वगैरे व्हील चेअर वगैरे असेल तर त्याच्यावरून. तर मग ते ड्रायव्हर लोक स्वतः उतरतात आणि बसला एक हे दिलेलं असतं स्लायडिंग सारखं, मग ते ओपन करतात आणि मग त्या चेअरवरून त्यांना स्वतः ड्रायव्हर चढवतात आणि मग बस पुढे जाते. तर ही पण एक खूप भारी गोष्ट आहे, शिकण्यासारखी आहे. त्यांना असं कमी जास्त काही ते मानत नाही, ते सगळीकडे फक्त हेल्प करायलाच बघतात. मला एक सांग की हे जे बस टायमिंग इथे दिलेले 21:04 म्हणजे जवळपास रात्रीचे 9 वाजले आता, तर हे बसेस काय 24 तास असतात की कसं आहे, म्हणजे टायमिंग कधीपर्यंत असतो? नाही, तर हे 24 तास नसतात बसेस. जर आता आमची थोडी छोटी सिटी आहे, बहुतेक सगळीकडेच असं आहे की रात्री 1 बसेस चालतात आणि पहाटे 5 परत सुरू होतात. आणि ह्या बसेस ट्रेन स्टेशनला ट्रेनला कनेक्टेड असतात, तर इथे सगळ्या ट्रेन रात्री 1 ते 5 ट्रेन इथे चालतच नाही, त्याच्यामुळे बसेस पण नाही चालत तेव्हा. तर लास्ट बस तुम्ही 1 असू शकते आणि पहाटे 5 तुम्ही ट्रॅव्हल करा. आणि जे फर्स्ट टाइम युजर आहे किंवा ज्यांना बस पकडायची आहे, नवीन आले जे स्टुडंट्स आहे, तर त्यांना तू काय सजेशन देशील रिगार्डिंग बस टायमिंग्स आणि बस पकडण्याबद्दल, बस स्टॉप बद्दल? मी हे सांगता तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटेल, मला आवडेल सांगावासा. जेव्हा मी नवीन आली होती तर मी असंच गुगल मॅप उघडलं की माझं रूम ते कॉलेज काय आहे, तर त्यांनी सांगितलं की ह्या नंबरची बस घ्या आणि जा. तर मग मी खाली उतरली, मी बस स्टॉपचं नाव पाहिलं तेव्हा फक्त. बस 4 आलेली आहे, 4 जसं की इथे डिस्प्ले वरती टाइम दिला होता. हा, तू काय सांगत होती, सॉरी तुझा एक्सपिरियन्स सांग. तर मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल. तर मी जेव्हा नवीन आलेली तेव्हा मी असंच गुगल मॅप वर बघितलं की माझं करंट लोकेशन टू युनिव्हर्सिटी काय आहे, तर त्यांनी मला बस स्टॉप सांगितला की कुठून बस घ्यायची, कोणत्या नंबरची घ्यायची आणि कुठे उतरायचं. मग मी आली गेली, मी फक्त बस स्टॉपचं नाव बघितलं आणि त्या बोर्डवर म्हणजे तिथे जाऊन उभं राहिली आणि 2 बस आली. तर मग मी फक्त बसचं नाव बघितलं आणि त्या स्टॉपवर आणि मी गेली बसून.
आणि एक स्टॉप गेला, दोन स्टॉप गेला, तीन स्टॉप गेला, माझं काही युनिव्हर्सिटीचं स्टॉपचं नावच येत नव्हतं. म्हटलं असं का झालं, असं का झालं. तर नंतर मी बघितलं की मी अपोजिट डिरेक्शनच्या बसमध्ये चुकून बसून गेली, त्यामुळे मी उलटीच चालली होती आणि माझं काही युनिव्हर्सिटी येतच नव्हतं. मग मी तिथून परत उतरली, परत डिरेक्शन चेंज केली आणि मग बस बी माझ्या युनिव्हर्सिटीला गेली. तर सगळ्यात मेन फर्स्ट टाईम युजर्सला कुठल्या डिरेक्शनला तुम्ही जाताय हे कन्फर्म करून त्या साईडला उभं राहा, कारण हे थोडंसं कन्फ्युजिंग होतं इथे. आणि टाईम तर जसं की तुम्ही पाहिलंच आहे, इतकं पंक्चुअल, इतकं पंक्चुअल की ती बस आधीच अर्धा मिनटा आधी येऊन इथे थांबते आणि मग लगेच त्याच टाईमला निघते. तर तुम्ही कितीही पळत आले, किती ड्रायव्हर समोर आले, तरीही ड्रायव्हर थांबत नाही, दार उघडत नाही, कारण त्यांना त्यांच्या नेक्स्ट स्टॉपला त्याच टायमात पोचायचं असतं, म्हणून मग ते तिथे तडजोड करत नाही. तर हे लक्षात ठेवा, डिरेक्शन कुठली आहे आणि टाईम, हे खूप दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. सो तर ह्या बसेसची जी लास्ट पॉईंट आम्ही तुम्हाला सांगायचं राहिलाय, तर ह्या बसेसची जी फ्रिक्वेन्सी असते ती जवळपास एव्हरी 10 मिनिट्सने असते इन द सिटी ऑन वर्किंग डेज. आणि जेव्हा तुम्ही विकेंडला ट्रॅव्हल करता तर विकेंडला थोडस हाफ आवर किंवा 1 आवरला हा बस असते. सो अशा प्रकारे आपल्या बसच्या डिटेल्स, बसच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मी तुम्हाला मॅन्युअल आणि डिजिटल बोर्ड या दोन्ही एक्सप्लेन केल्या. आणि टायमिंग, पंक्चुअलिटी ही तुम्ही बसची स्वतःहून बघितली की बस टायमिंगचं कसं असतं, काय असतं. तर आजचा हा जो व्हिडिओ होता आपण आज कंक्लूड करूया. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी गोष्ट, जी पार्ट आवडला तो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपल्याकडे काय तुम्हाला अडॅप्ट करावं वाटतंय, तर आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी अजून कराव्याशा मला वाटतात वैयक्तिक, त्या म्हणजे जे डिसेबल लोक असतात किंवा जे हँडिकॅप लोक असतात त्यांना जो ड्रायव्हरची जी हेल्पफुलनेस असतो तो मला इथे खूप आवडतो. तो ड्रायव्हर स्वतःहून येऊन सगळ्या गोष्टी करतो, हेल्प करतो. सो यूजर फ्रेंडली आहे ते सुद्धा, जसं की इन्फॉर्मेशन ते डिस्प्ले, फक्त डिस्प्ले नसेल बघतायत तर ऐकून पण लगेच कळते. सो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधनं कुठली गोष्ट आवडली जर्मनीच्या बसेस रिलेटेड, बस स्टॉप्स रिलेटेड नॉट बसेस, ती मला नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कुठले कुठले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवेत ते मला नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.